किड्यांनी पोखरलेलं आणि निकृष्ट दर्जाचं धान्य रेशन दुकानातून वाटप करून सरकार गरिबांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार हैदराबाद नाका परिसरातील रेशन दुकानात उघडकीस आला. रेशन दुकानाच्या माध्यमातून गोर गरिबांना खाऊ घातलं जातंय चक्क किड्यांनी पोखरलेलं धान्य. सरकार करतंय गरिबांच्या जीवाशी खेळ. जे धान्य जनावरांनाही खाऊ घातलं जाणार नाही अशा प्रकारचं धान्य चक्क रेशन दुकानात वाटप केलं जातंय. हे धान्य घेतलं नाही तर इतर धान्यही मिळणार नाही अशी धमकीही रेशन दुकानदार देत असल्यानं ना इलाजास्तव गरीब वस्तीतल्या जनतेला असं निकृष्ट आणि चक्क किड्यांनी पोखरलेलं धान्य विकत घ्यावं लागतंय. धान्याचं पॅकिंग केलेली बॅग देखील त्या धान्याच्या भुसकटानं माखली असल्याचं चित्र बुधवारी इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यानं टिपलं. दरम्यान बुधवारी सकाळच्या वेळेस हैदराबाद नाका परिसरातील बशीर बसरी यांच्या पत्नी रेशन आणण्यासाठी गेले असता तांदूळ आणि गहू याबरोबरच किड्यानं पोखरलेली डाळ घेणार असाल तरच तुम्हाला रेशनचं धान्य मिळेल अशी तंबी रेशन दुकानदारानं दिली. ना इलाजास्तव त्यांनी महाराष्ट्र शासनाचा उपक्रम, केंद्र शासनाची अनुदानित योजना अशी प्रिंट असलेल्या बॅगमधील 1 किलोची हरभरा डाळ खरेदी केली. घरी जाऊन त्यांनी ज्यावेळी डाळ परातीत ओतली तेव्हा त्यातून किडे बाहेर यायला सुरुवात झाली. ही डाळ चक्क किड्यांनी पोखरून खाल्ल्यानं पावडर बनली होती. तसंच डाळीला कुबट दुर्गंधही येत असल्याचं निदर्शनास आलं. याबाबत रेशन दुकानदाराला विचारलं असता शासनाकडूनच अशा प्रकारची डाळ येते, आम्ही काय करणार अशी उत्तरं मिळाली. यावेळी इन न्यूजच्या प्रतिनिधींनी दुकानातील पोत फोडून पाहणी केली असता मुगाची डाळ देखील अशाच प्रकारची असल्याचं चित्र पाहायला मिळालं. एकंदरीतच दुकानात असलेलं रेशनचं धान्य निकृष्ट असल्याची बातमी समजताच परिसरातील रहिवाशांनीही याबाबत इन न्यूजच्या कॅमेऱ्यासमोर तक्रारी मांडल्या. डॉक्युमेंट दिलं तर आमच्या अधिकाऱ्याला जाऊन विचार म्हणताय. गोटा कुठला झालेला आहे? कुठला? आमच्या गोडांमध्ये. कुठून? तुमच्या गोडांमधून. तुमच्या गोडांमधून माल कुठून येतो? गोडांमधून एक ठेकेदार दिला जात आहे. कुठला आहे? बीडी घरकुल लोग आहे. चाय वाले नाही आहे. बीडी के पगार येतो जब खाना उनका ऐसा कैसा खाने का तुम्हारा चिंता तुम्हारा सज्ञ है क्या? बोलो तुम क्या बोल रहे हैं? हमारे पास 100 रुपया है, हमको क्या बोल रहे हैं? 100 खाना थे. उन्होंने क्या बोलते हैं? रुचि गोल्ड जो तेल है प्राइवेट वो भी लगे है. वो लोग शक्कर है, शक्कर शासन की है क्या? प्राइवेट है, शक्कर लोग वो दूसरी बात. वो हम क्या कहते हैं? अभी दाल नको, शक्कर तो रोजा चाय पीती नहीं घर में. चलो वो हिसाब से शक्कर जो कहते अभी लोग झूठ है. बाद में लोग हटलाई नहीं कहते. बघता बघता मोठा जमाव तिथं जमा झाला आणि रेशनच्या धान्याविषयी प्रत्येकानं आपली तक्रार कॅमेऱ्यासमोर कथित केली. चपात्या खाली घेऊ चावल और ये डाल. रेल के पॅकेट को भी बताच मिलता है. बाद में पैसे बूत होते 200 रुपये लग रही. 200 रुपये में और वो चाहे भाजी लाने आता तेल करूँ. हमें नहीं लिए तेल. दाल कितनी लिए तुम्हें? एक पैकेट. दाल जो है शासन की है और रुचि गोल्ड जो प्राइवेट तेल है वो तेल उन्होंने लोग थे. मैं बोले उसके ऊपर तेल के ऊपर हमारा शासन है क्या? कहते नहीं है, तुमको लेना पड़ता कर बोले. माझ्यासाठी हे घ्या तुम्ही विकायला बस.
लोग मरना क्या बोलो गरीब आज की हालत कैसी है बोलो सबको सच को बोलते देखो मैं गरीबी बहुत खराब चीज है देखो सबका सच को बोल दू मैं गरीबी मंगी से आदमी होता है मजबूरी से लेके जा खा रही तू वो भी ऐसा अनाथ दे रही थोड़ा जो अच्छा दे हमको बस हमारा सुनो बात एकंदरीतच प्रत्येक नागरिकाच्या मनात या रेशन दुकानदाराविषयी राग आणि चीड असल्याचं जाणवलं. यात विशेष म्हणजे महिलांचा सहभाग मोठा होता. उत्तरार्धासाठी उद्याचं बातमीपत्र अवश्य पहा. यात आणखी बरंच काही वास्तव पूर्ण आणि खळबळजनक.